रयत शिक्षण संस्थेचे श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात SSC मार्च 2023 च्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी SSC च्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना आणि उपस्थित मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रीडघर येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवदेव विद्यालय आणि लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा, बक्षीस वितरण आणि विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन करून भविष्यातील आव्हानाबद्दल मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल शंकर भोपी, विलास धर्मा भोपी, गजानन राघव भगत, बळीराम धोंडू भोपी, बाळाराम गणपत भोपी, राजेश पांडुरंग भोपी, विष्णू जयराम भगत, भारत सुभाष भोपी, वंदना प्रकाश भोपी, दीपक तुकाराम पाटील, रीडघर पोलीस पाटील, हरिश्चंद्र भोपी, जनार्दन भगत, सुनील भोईर, योगेश पगडे, तात्रे सर, भाऊ बुवा, बाबू गोपीनाथ भोईर, बाळाराम पाटील, भगवान भोपी, चांगदेव दुमणे, बेंडू कातकरी, गुरुनाथ उसाटकर, दिलीप उलवेकर, वासुदेव भोपी, विश्वनाथ भोपी, मुख्याध्यापक बीबी साळुंखे यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. शहरातल्या विद्यार्थ्यांपेक्षा सुद्धा पुढे आहात आणि त्यामुळे शहरात